पूर्ण तुम्हाला डेमो करून दाखवतो कसं कसं करायचं वगैरे. तर तुम्ही स्टेटस तयार केलं होतं आपण पाहतो. आता इथं तुम्हाला मी फॉलो करू. पापड स्टार्ट करताना पेपरला एकदा तेल लावून घ्यायचं आहे. एकदा पेपरला तेल लावलं तुम्ही तर दोन ते तीन पापडपर्यंत काय होऊ शकतं नाही. त्यानंतर तुमचं स्वीट जे आहे प्रॉपर फुटलेलं आणि सॉफ्ट पाहिजे. आम्ही तुम्हाला जी रेसिपी देऊ त्याप्रमाणे जर केलं तर तुमचं पापड एकदम सॉफ्ट पण होईल आणि लॉंग लाईफ चालेल. त्यानंतर आपली गोळा आहे पापडचा बरोबर याचं सेंटरला लाटी ठेवायची आहे आणि प्रेस करून घ्यायची या प्रकारे. त्यानंतर ही जी तेलाची बाजू जी आहे ती पण याला परफेक्ट मॅच करून घ्यायची आहे या प्रकारे आणि याला प्रेस करून घ्यायची. त्यानंतर याला तुम्ही असं पण ठेवू शकता पण मसाचं तुम्हाला जे मेन प्रोडक्शन जे आहे ते तुमचं याच्यावर डिपेंड आहे. मशीन चालू करून घ्यायचं आणि याला याला या प्रकारे मध्ये ठेवायचं. मेन प्रोडक्शन याच्यावर डिपेंड आहे. प्रॅक्टिस करून घ्यायची. त्यानंतर लोक आधीच ठेवायचे करण्यापूर्वी इथं पाहून इकडं जे आहे ते 2 इंची 4 इंची 6 इंची 8 इंची आणि 10 इंची आता झालं 4 इंची हा झाला 6 इंची हा झाला 8 इंची हा झाला 10 इंची. पापड झाल्यानंतर याला पॅन्डल सोडून द्यायचं आहे आणि याला या प्रकारे काढायचं. काढल्यानंतर याला असा हात फिरून घ्यायचा आहे. हात फिरवल्यानंतर याला कोणता पण एक पेपर काढून घ्यायचा. पेपर काढल्यानंतर याला असंच पंख खाली ठेवायचं आहे. पंख खाली ठेवल्याने 1 ते 3 मिनिटांनी हवेलीकडे तुम्ही खावर येऊन त्यानंतर तुम्हाला साडीवर सगळं 5 मिनिटं वाढवायचं. उंच करून 5 मिनिटं ऊन असेल तर उन्हामध्ये 5 मिनिटं असं 15 मिनिटाची प्रोसिजर आहे. लगेच काढायला गेलं तर हा निघेल पण हाता पण खूप पातळ केला आणि बघा एकसारखं पूर्ण पातळ आहे. टोटल हँडमेड क्वालिटी आहे त्याच्यामध्ये आणि पूर्ण एकसारखी थिकनेस आहे. पोहोच का